अगदी म्हणजे डोक्यावर सूर्य आहे तरी सुद्धा न हलता तुम्ही सगळेजण बसलेला आहात. यावर्षी हा पहिलाच कार्यक्रम आहे. आपण सुरुवात केलेली आहे पारंपरिक पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं आपल्या महाराजांचा इतिहास, महाराजांचं जे कार्य आहे ते लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल, कसं करता येईल. आणि हा काही राजकीय विचारमंच किंवा राजकीय विचारपीठ नाही, पण आपल्या सगळ्यांना एकत्र येण्यासाठी एक असं स्थान आहे की जिथं फक्त एकच नाव यशवंतराव होळकर, आणि त्या नावाखाली आपल्या सगळ्यांना एकत्र यायचं जर असेल तर प्रत्येक वर्षी 6 जानेवारीला आपल्याला इथं वावगाव मध्ये जमायचं आहे. यशवंतराव होळकर, यशवंतराव महाराज असतील, सुभेदार मल्हारराव होळकर असतील, पुण्यश्लोक अहिल्या मासाहेब असतील, या सगळ्यांनी या देशासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्याला अटकेपार नेलं. नंतरच्या काळामध्ये यशवंतराव महाराजांनी मोठा लढा इंग्रजांच्या विरोधात उभा केला. म्हणूनच मी म्हणतो की यशवंतराव होळकर हे आपल्या देशाचा स्वाभिमान आहेत, आपला मान आहेत, आपला सन्मान आहे. आज ज्या वेळेला आपल्या वंचित, उपेक्षित, बहुजन समाजाचा जेव्हा आपण विचार करतो, आपल्यामध्ये लढण्याची, टक्कर देण्याची, प्रत्येक गोष्टीला सामोरं जाण्याची आपल्यामध्ये शक्ती आहे, हिंमत आहे, पण कुठेतरी स्वाभिमान जागृत करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि हे स्वाभिमान जागृत करण्याचं काम जेव्हा आपण यशवंतराव महाराजांसारख्या व्यक्तिमत्वाचा इतिहास वाचतो त्यावेळेला होतं. कारण अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये अंगावरच्या एका वस्त्रादिशी घोड्यावर बसून एकटा माणूस उत्तरेकडे गेला होता. आपलं राज्य असेल नसेल कशाचीही कल्पना नव्हती. आणि शून्यातून पुन्हा विश्व उभा करून दाखवलं. महाराजांनी हे सिद्ध केलं की कितीही सामान्य परिस्थिती असू द्या, कितीही बिकट प्रसंग असू द्या, सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा काही जीव साध्य करू शकतो. आणि म्हणूनच आपल्याला जर आपला स्वाभिमान जागृत करायचा असेल तर आपल्याला आपला इतिहास जाणून घेतला पाहिजे. या महाराजांच्या विचारावर आपल्याला कुठेतरी चाललं पाहिजे. काही अशक्य नाहीये. समाजामध्ये फिरत असताना बरेचसेच विषय समोर येतात, बरेचशाच गोष्टी पाहायला मिळतात. प्रत्येक वेळेला कुठे ना कुठे वेगवेगळ्या माध्यमातून अन्याय होताना आपल्याला पाहायला मिळतो. पण ह्याचं सोल्युशन काय, तर आपली एकजूट हे याचं सोल्युशन आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही संघटित होणं महत्वाचं आहे. वेगवेगळे विषय आहेत, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते. आज मी इथं सगळे विषय बोलणार नाही कारण त्याला वेगळं वळण लागतं. मी फक्त आपल्याला हेच सांगू इच्छितो की ह्या वर्षी आपण एक सुरुवात केली आहे एक अशा कार्याला की ज्याच्यातून आपण सगळे संघटित होऊ, मोठ्या प्रमाणात एकत्रित होऊ आणि आपले जे गड किल्ले आहेत, आपली जी स्मारक आहेत, आपली ज्या अस्मिता आहेत, संबंध देशामध्ये खूप मोठा इतिहास आहे आपला सर्वांचाच, त्याला जागृत करण्यासाठी आपल्याला एक सुरुवात करायची. आता बरेच जण म्हणतात की राज्याभिषेक महेश्वरला झाला मग वावगावच का, तर वावगावचा किल्ला हे यशवंतराव महाराजांचं जन्मस्थान आहे. आणि जन्मस्थान असून सुद्धा आपण जर या किल्ल्याची अवस्था पाहिली, मी मागील 2 वर्षे इकडे अत्यंत बिकट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मग ह्याच्याकडे आपल्याला जर लक्ष द्यायचं असेल तर आपण इथं आलं पाहिजे. प्रत्येकाने या मातीशी, प्रत्येकाला या ज्या वास्तू दिसतीये ह्याच्याशी भावना जुडलेल्या आहेत. आज मी खरोखर भारावून गेलेलो आहे कारण मला माहिती नाही माझे किती पूर्वज इथं आले असतील या ठिकाणाहून, त्यांनी आपल्या लोकांना, आपल्या मित्रांना, सखांना संबोधित केलं असेल. आणि आज आपण सगळे माझे बंधू, माझे मित्र इथं माझ्या समोर उपस्थित आहात. खऱ्या अर्थानं मी खूप भारावून गेलेलो आहे. तर माझा सांगण्याचा हेतू हा होता की वावगाव इतक्यासाठी की हे स्मारक आपल्याला जागतिक दर्जापर्यंत पोहोचवायचं आहे, याचं जतन संवर्धन झालं पाहिजे. आणि म्हणून दरवर्षी आपण जर इथे आलो तर या किल्ल्याचा विकास होईल, याचं संवर्धन होईल. वेगवेगळी सरकारं आली पण आपल्या धरोहरांच्याकडे, आपल्या इतिहासाकडे कोणी लक्ष देत नाही. अशी परिस्थिती असताना जर आपण इथं आलो, आपण सगळ्यांनी ही जबाबदारी घेतली की हे माझं धरोहर आहे, माझं स्मारक आहे, तर सगळे आपल्याशी जुळतील आणि एक मोठी मोहीम आपण उभी करू. वावगावचे नागरिक
मी मूळचा होळकर घराणा मूळचा वाघगावचाच आहे, त्यामुळे आपल्याशी आमचा एक सलोखा म्हणून सुद्धा या गावाबद्दल या भूमीबद्दल एक अटॅचमेंट वाटते, ओढ वाटते. विशेष करून मी आज एक काही लोकांचा उल्लेख करू इच्छितो. माय सह्याद्री परिवार गेल्या 10 दिवसापासून अविरत या किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी, याच्या साफसफाईसाठी, त्याचबरोबर बाबगाव मधला बजरंग दल, खेड प्रखंड यांची पूर्ण टीम आणि कित्येक अशा सेवाभावी संस्था आहेत जाती पातीच्या पलीकडे जाऊन त्यांनी हे कार्य केलं. आणि म्हणून आज आपल्याला हा जो वावर स्वच्छ दिसतोय, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आज ज्या पाहायला मिळतात सुस्थितीमध्ये, त्याच्यासाठी या सगळ्या मंडळींनी अहोरात, महिला असू द्या पुरुष असू द्या, सगळ्यांनी प्रयत्न केलेले. अजून एक विषय मी इथं बोलू इच्छितो की हा एक ऐतिहासिक स्थान आहे. जसं रायगडाचं जतन संवर्धन होतंय तसाच हा महाराष्ट्रातला होळकरांची भूमी, आपल्या सर्वांची भूमी असलेला किल्ला आहे. याचं जतन संवर्धन त्याच धर्तीवर झालं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जिथं जिथं आपली स्मारक असतील त्याच्या संवर्धनासाठी मी पुढाकार घेणार आहे. मला आपल्या सगळ्यांची साथ हवी. आपण सगळे माझ्या बरोबर उभे राहणार का? आपला इतिहास, आपला स्वाभिमान जागवणार का? बहुजनांची, वंचितांची, उपेक्षितांची एकजूट करून मोठा लढा उभारणार का? आपला स्वाभिमान यशवंतराव महाराजांसारख्या व्यक्तीने ज्याने जागृत केला आणि दाखवून दिलं की सामान्यातला सामान्य माणूस करू शकतो, त्याच्या राज्याभिषेकाला प्रत्येक वर्षी इथं उपस्थित राहणार का? चला तर मग हा संकल्प करूया. आणि आपल्याला अजून एक मी आवाहन करतो की हा एक ऐतिहासिक सोहळा आहे, त्यामुळे याला राजकीय अँगलने कोणी बघू नका आणि विचारही करू नका. आणि जर कोण याला राजकीय वळण देऊ इच्छित असेल तर ते अजिबात सहन केलं जाणार नाही, हे मी आपल्याला सांगतोय. आणि इथून पुढे असाच आपला प्रेम राहू द्या, मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहा, काही राहून गेलं असेल क्षमा करा, धन्यवाद. आणि विशेष म्हणजे आता एक चित्राचं अनावरण मगाशी आपलं राहून गेलं, खंडोबा प्रतिष्ठान, संतोष वाघमोडे असतील, आमचे खंडू तांबडे असतील, झराड साहेब असतील, आमचे बुळे सरकार असतील, तर या सगळ्या मंडळींनी मिळून हे एक छानसं चित्र, योगेश होळकर असतील, एक छानसं चित्र तयार केलेलं आहे. आणि या चित्राचंही अनावरण आपल्याला